नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पर्यावरण या विषयाचं ओरिएंटेशन लेक्चर बघणार आहोत. पर्यावरण हा विषय राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये कसा महत्त्वाचा आहे याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. पर्यावरणाचा अभ्यास कसा केला पाहिजे, अभ्यास किती केला पाहिजे, नेमका अभ्यास काय केला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आज आपण क्लिअर करणार आहोत. आता पर्यावरणाचा एक छोटासा प्रॉब्लेम आहे, सुरू करायच्या आधीच आपण त्याच्याबद्दल आधी बोलूयात की नॉर्मली सगळे जे स्टुडंट्स असतात जे एम पी एस सी पूर्व देतील आता, सगळ्यांचा फोकस कुठे असतो, तर जी एसच्या विषयांमध्ये जास्त फोकस असतो. म्हणजे कुठला, तर इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र असेल किंवा अर्थशास्त्र असेल, याच्याकडे आपला जास्त भर असतो. पण तुम्ही मागच्या काही वर्षांमध्ये जर बघितलं तर याच्यातला कुठला तरी एक विषय बॅकफायर करताना आपल्याला दिसतोय. म्हणजे इतिहास हा उदाहरण घ्या, इतिहासामध्ये खूप जास्त वेळ देतो आपण, खूप जास्त वाचत असतो, खूप एनर्जी टाइम आपली त्याच्यामध्ये जात असते, पण त्या पटीमध्ये आपल्याला रिटर्न्स मिळताना दिसत नाहीत किंवा तेवढे मार्क्स आपल्याला मिळताना दिसत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये छोटा विषय म्हणून पर्यावरण आपल्याला खूप महत्त्वाची साथ इथं देऊ शकतो, आणि म्हणून पर्यावरणाकडं सिरियसली बघण्याची गरज आपल्याला आहे. त्याच्यावरती प्रश्न किती विचारले जातात हे आपण बघणारच आहोत. पण स्ट्राईक रेट ज्याला म्हणतो आपण, की म्हणजे जर समजा 10 प्रश्न विचारलेले असतील तर 8 किंवा 9 बरोबर येण्याची शक्यता सगळ्यात जास्त कुठं असेल पॉलिटीनंतर, मला वाटतं तर ती पर्यावरणामध्ये असते. तुम्ही इतर विषयांच्या बाबतीमध्ये बघा की आपला स्ट्राईक रेट कमी असतो, म्हणजे तुम्ही 15 सोडवले तर मे बी 10 बरोबर येतील. ते डिपेंड करतं वेगवेगळं प्रत्येकासाठी. पण पर्यावरणाच्या बाबतीमध्ये जर नीट आपण स्ट्रॅटजी समजून अभ्यास केला तर त्याच्यामध्ये 100% मार्क्स स्कोअर करण्याची संधी आपल्याला नेहमी असते. तर ती कशी आहे त्याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत, ठीक आहे. तर पर्यावरण या विषयाबद्दल आपण सुरुवात करूया. आता अभ्यासक्रमामध्ये जर तुम्ही बघितलं ना तर काही खूप जास्त एक्सप्लेन केलेलं नाही आहे. म्हणजे राज्यसेवेच्या प्रिलिम्स अभ्यासक्रम तुम्ही बघितला तर भूगोल पर्यावरण असं फक्त सांगितलेलं आहे. तर मग पर्यावरण म्हणजे नेमकं काय हा समजण्यासाठी आपल्याला बऱ्याचदा गोंधळ होतो. म्हणजे एम पी एस सीचा सिलॅबस हा काही खूप विस्तृत नाही आहे, त्याच्यावरती आधारित आपण अभ्यास पण आपला नाही केला पाहिजे. मग काय करायचं आहे, तर पुढेही मी त्याचं महत्त्व सांगणार आहे. पण तर तुम्हाला अभ्यासक्रम समजून घ्यायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय करावं लागेल आपल्याला, पहिल्यांदा पी वाय क्यू समजून घ्यावं लागते. पी वाय क्यू समजून घेतल्यानंतर पर्यावरण या विषयामध्ये कोणते कोणते टॉपिक्स विचारले जाऊ शकतात किंवा मागे काय विचारलं गेलंय याचा एक अंदाज तुम्हाला येतो, आणि मग आपल्याला स्पष्ट होतं की नेमका अभ्यास आपण काय केला पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांची चूक कुठं होते, आणि खूप विद्यार्थी मला तेच विचारतात पुन्हा पुन्हा की सर पुस्तक कुठलं वाचलं पाहिजे, हा एक कॉमन सगळ्यांचा प्रश्न असतो. मग बाजारामधलं मी कुठलंही एक पुस्तक तुम्हाला सांगितलं तर कुठलंही पर्यावरणाचं पुस्तक हे साधारण 400 पानांचं असतं. मग मला सांगा, 400 पानांचं पुस्तक तुम्ही जेव्हा वाचता पर्यावरणासारख्या विषयाला ज्याच्यामध्ये 6, 7, 8 प्रश्न येतात फक्त, त्यातनं आउटपुट ॲज सच तुम्हाला काहीच मिळत नसतं. म्हणजे गरज इथं कशाची आहे, नीट विचारपूर्वक अभ्यास करण्याची, स्ट्रॅटजी समजून घेण्याची, काय महत्त्वाचं आहे, काय वाचलं पाहिजे, काय स्किप केलं पाहिजे, मला वाटतं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. कारण काय वाचायचं सांगणारे खूप लोक असतात, पण काही वाचू नका सांगणारे खूप कमी असतात, मग त्याच्यामध्ये आपला खूप जास्त वेळ जात असतो. मग मी याच्याकडे काय गेलो की पहिल्यांदा सिलेबसमध्येच प्रॉब्लेम आहे, की त्यांनी स्पष्टपणे आपल्याला सांगितलं नाही की पर्यावरणामध्ये नेमकं काय आपण वाचलं पाहिजे किंवा किती खोलामध्ये गेलं पाहिजे. मग ते सांगण्याचं काम आपल्याला कोण करतं, पी वाय क्यू करतात, राईट. पी वाय क्यूचं महत्त्व मी अजून पुढे पण सांगणार आहे, पण आत्ता तुर्तास लक्षात ठेवा की अभ्यास कसा करायचा याची दिशा दाखवण्याचं काम हे आपल्याला आधी विचारलेले जे प्रश्न आहेत, आपले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, ते नेहमी करत असतात. कारण इथं सिलेबस आपला खूप जास्त स्पष्ट नाही. आलं लक्षात? आता सगळ्यांच्या इंटरेस्टचा जो मुद्दा आहे की सर प्रश्न किती येतात, म्हणजे आपण प्रत्येक विषयाला जज कसं करतो की त्याच्यावरती प्रश्न कसे येतात. एखाद्या विषयाला जास्त समजा प्रश्न येत असतील तर आपण त्याला खूप जास्त वेळ देतो, हे स्वाभाविक आहे की जास्त वेळ दिला पाहिजे. पण जसं मी म्हणतो की स्ट्राईक रेटचा विचार करा, की एखाद्या विषयामध्ये जेवढे प्रश्न तुम्ही सोडवता त्याच्यापैकी बरोबर येण्याचे चान्सेस कुठल्या विषयामध्ये जास्त दिसतात. आणि स्ट्राईक रेटच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं, पर्यावरण हा खूप महत्त्वाचा विषय आहे. प्रश्नांच्या संख्येच्या बाबतीमध्ये बघितलं तर तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातनं तुम्हाला वाटेल की हा काही जास्त महत्त्वाचा नाही आहे. का? कारण प्रश्न किती आलेत बघा, 2013 पासून 2022 पर्यंतचे आपण प्रश्न बघतोय, तर प्रत्येक वर्षामध्ये तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर मिनिमम 5 प्रश्न तर विचारलेलेच आहेत.
प्रत्येक वर्षी तुम्ही बघा मिनिमम 5 प्रश्न इथं विचारलेलेच आपल्याला दिसतात. मॅक्सिमम प्रश्न किती विचारलेत, एका वर्षी 12 विचारलेत, कधी 2014 मध्ये. म्हणजे आपल्याला माहित आहे की 10 मार्कांसाठी पर्यावरण येणार म्हणजे येणारच आहे, त्याच्यात काही दुमतच नाही आहे. ठीक आहे, मग मला सांगा 10 मार्कांसाठी येते पर्यावरण मग खूप महत्वाचं नाही आहे, त्याला आपण स्किप करू शकतो, सोडून देऊया, परीक्षेमध्ये आल्यानंतर बघूया, जेवढे जमेल तेवढे करूया. हा जो आपला अप्रोच आहे, हा जो आपला ॲटिट्यूड आहे, इथंच आपण चुकतो. बऱ्याच विद्यार्थ्यांचं हेच होतं की GS विषयांकडे वेळ देण्याच्या मध्ये आपण पर्यावरणाकडे दुर्लक्ष करतो आणि हातचे मार्क घालून टाकतो. प्रिलिम्सचा रिझल्ट जेव्हा लागतो, आपल्याला माहिती आहे की आता पॉईंट्समध्ये रिझल्ट लागतो. तुमच्या आजूबाजूचे अनेक तुमचे मित्र असतील की 0.50 मार्कांनी गेला, 0.25 मार्कांनी रिझल्ट गेला, असे तुम्ही ऐकत असाल. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्यासाठी एक एक मार्क किती महत्वाचा आहे हे वेगळं सांगायला नको. आणि इथं तर मी 10 मार्कांची गोष्ट करतोय, म्हणजे मिनिमम आपल्याला जे पर्यावरण विचारलं जाणार आहे हे 10 मार्कांसाठी विचारलं जाणार आहे. म्हणजे आपण याला एक तर लाईटली घेऊ शकत नाही, घ्यायचं नाही. जे इतर चुका करतात त्या चुका आपण करायच्या नाही आहेत. मग आपल्या लाईफ बॅचचं उद्दिष्टच ते आहे की तुम्हाला ट्रॅकवरती आणायचं आहे, प्रॉपर गाईड करायचं आहे आणि कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग पण द्यायची आहे. आलं लक्षात? आता मी म्हणतो 12 मार्कांचं सोडा, पण नॉर्मली बघा त्यानंतर कसं विचारले गेलेत, 9 विचारले, त्यानंतर 8 विचारले सलग, इथं पण 8 विचारले, ओके, इथं 7 विचारले होते. 2023 जर तुम्ही विचार केला तर इथं 6 प्रश्न विचारले होते. म्हणजे 12 मार्कांसाठी इथं आपल्याला विचारलं गेलं होतं. मग तुम्ही चला गृहित धरा की मिनिमम विचारतात 5, मग कमीत कमी 10 मार्कांची तयारी आपल्याला इथं करायची आहे. म्हणजे पर्यावरण तुम्हाला हक्काचे 10 मार्क देऊन जातो, ज्या गॅरंटीनी आपण एखाद्या दुसऱ्या विषयाबद्दल सांगू शकत नाही तेवढी गॅरंटी आपण पर्यावरणामध्ये देऊ शकतो की जर व्यवस्थित अभ्यास केला, नीट परीक्षेचा अभ्यास करून जर पर्यावरणाचा अभ्यास केला तर आपल्याला इथं पैकीच्या पैकी मार्क्स मिळण्याचा खूप जास्त चांगला चान्स आहे. तो कसा करायचा हेच आज आपण सविस्तर बोलणार आहोत. तर एक प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असावेत की किती प्रश्न विचारले जातात पर्यावरणावरती, म्हणून एक ब्रीफ इथं आपण आयडिया बघतोय. त्यानंतर पुढे जाऊया, पुढे काय की अभ्यास कसा करायचा पर्यावरणाचा, सगळ्यात महत्वाचा विषय की अभ्यास कसा करायचा. राज्यसेवेची बॅच आहे, पण कुठे कुठे तुम्हाला UPSC लिहिलेलं दिसेल, पण आपण राज्यसेवेसाठी इथं बोलतो आहोत, तर थोडा वेगळा अप्रोच आपल्याला इथं घ्यावा लागणार आहे. ठीक आहे, तर मी काही पॉईंट्स लिहिलेले आहेत कॉमन की अभ्यास नेमका पर्यावरणाचा कसा करायचा असतो किंवा कशावरती आपण फोकस करायचा असतो. तर पहिलं त्याच्यामधला जो पॉईंट आहे ना, पर्यावरणाचा समस्या काय, जसं मी सांगितली की इतिहास किंवा भूगोलाप्रमाणे कोणताही नेमका अभ्यासक्रम नाही. मी सुरुवातीला सांगितलं अभ्यासक्रम सांगताना की जे नॉर्मल आपले GS विषय आहेत त्यांच्यासारखा वेल डिफाईंड सिलेबस आपल्याला पर्यावरणाच्या मध्ये पाहायला मिळत नाही. आणि मला वाटतं ती सगळ्यात मोठी समस्या आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी. का? कारण जर तुमच्यासमोर काय वाचायचं हेच सांगितलं नाहीये तर मग आपण भटकण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. जसं मी सांगितलं की आता हे स्पष्ट केलेलं नाहीये म्हणून काय करतो, कुठलाही विद्यार्थी मार्केटमधनं एक पुस्तक उचलतो आणि 400 पानं वाचायला लागतो. मग पहिली 100 पानं वाचली त्याच्या लक्षात येतं की अरे इतकं आपल्याला होणारच नाही, इतकं वेळच आपल्याकडं नाहीये. आणि पर्यावरण असा पण इतकं खूप मार्कांना विचारलं जात नाही, मग आपण काय करतो हे मध्येच कुठेतरी सोडून देतो आणि पर्यावरण आपला विषय तसाच राहतो. म्हणजे सायकोलॉजी समजून घ्या की मेंटॅलिटी समजून घ्या तुमची की प्रॉब्लेम कसा होतो की सिलेबस डिफाईन नाहीये, मग काय करायचं हे माहिती नाहीये, काय वाचायचं हे माहिती नाहीये, मग कुठलं तरी एक रँडम पुस्तक घ्यायचं लास्ट मोमेंटला आणि मग लक्षात येतं की अरे हे तर खूप मोठं आहे, GS पेक्षा खूप जास्त मोठं आहे, मग हे आपल्याला करता येणार नाही आणि सोडून देतो मध्ये. तर या प्रॉब्लेमशी कसं डील करायचं याच्यावरती आपण बोलणार आहोत. ठीक आहे, सांगितलं मी पहिलं उत्तर काय याच्यामध्ये, PYQ बघा. आपण बॅचमध्ये लाईव्ह सगळे PYQ घेणार आहोत, तुम्हाला त्याचं ट्रेंड अनालिसिस, त्याचं विश्लेषण, किती डेप्थ आहे, कॉन्सेप्ट किती आहेत, फॅक्ट्स किती आहेत, हे सगळं इथे सांगितलं जाणार आहे. आलं लक्षात? तर याचं उत्तर काय आहे की PYQs बघायचं आणि मग आपल्याला अंदाज येतो की आपल्याला नेमकं काय वाचायचं आहे. अर्थात तुम्ही बॅचमध्ये आहात, बॅच लावलेली आहे, म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिकली हे सगळं कळणारच आहे बॅचमध्ये की आपण फोकस कशावरती करायचा आहे. दुसरा प्रॉब्लेम की चालू घडामोडींचा मजबूत दुवा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. दैनंदिन वर्तमानपत्र स्कॅन करणं आणि नंतर विविध पुस्तकांच्या मधला कोणत्याही विषयाशी संबंधित जोडणं विवेकपूर्ण बनतं. तर भाषा याच्याकडनं सोडून द्या. जे काही प्रश्न विचारले गेले ते प्रश्न कसे असतात, थोडं करंटचा टच असतो त्याच्यामध्ये.
ठीक आहे. म्हणजे एक उदाहरण सांगतो तुम्हाला ओझोनच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, ओझोनच्या बाबतीमध्ये जर तुम्ही PYQs बघितले तर तुमच्या लक्षात येईल की आतापर्यंत MPSCच्या पूर्व परीक्षेमध्ये 4 वेळा याच्यावरती प्रश्न विचारलाय, 4 वेळा प्रश्न विचारलाय. काय विचारलाय? त्यातले 2 प्रश्न तर असा विचारलाय की आंतरराष्ट्रीय ओझोन दिन कधी असतो. मग हा काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला माहित आहे की 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस असतो. मग आपण बॅचमध्ये शिकत असताना काय शिकायचं की 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस का आहे, त्याच्या मागची सगळी पार्श्वभूमी. एक प्रश्न अजून तुम्हाला आठवत असेल की ओझोन होल कोणत्या वर्षी पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळालं, हाही प्रश्न विचारला होता 1985 मध्ये. मग 1985 मधनं पुढे काय झालं, जेव्हा पहिल्यांदा शास्त्रज्ञांनी ओझोन होल त्यांच्या लक्षात आलं, मग व्हिएन्ना करार काय आहे, मॉन्ट्रियलचा करार काय आहे, 1985 कुठला करार झाला प्रश्न विचारला तर व्हिएन्ना करार आहे, 1987 कुठला करार झाला, मॉन्ट्रियल करार झाला. मग जर ओझोन हा मुद्दा चालू घडामोडींच्या मध्ये चर्चेमध्ये असेल तर त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे पर्यावरणाच्या मध्ये चालू घडामोडी हा केव्हाही महत्वाचा प्रश्न असणार आहे. दुसरं एक उदाहरण तुम्हाला देतो की आपल्याकडे रामसार ज्या पाणथळ प्रदेशांची यादी प्रसिद्ध केली जाते, रामसार करार अनेक वेळा प्रश्न त्याच्यावरती विचारलेला आहे. त्या रामसार करारामध्ये अलीकडेच भारतामधल्या 79 साईट्स त्याच्यामध्ये ॲड झाल्या. म्हणजे टोटल जी भारताच्या पाणथळ प्रदेशांची यादी आहे त्याच्यात 75 एवढा आकडा झाला. मग त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये कुठले पाणथळ प्रदेश आहेत जे रामसार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. ठाणे क्रिक असेल, लोणार असेल किंवा नांदूर मधमेश्वर असेल. करंटमधला मुद्दा आहे तो आपल्याला इकडे प्रश्न म्हणून विचारला जातो. तर पर्यावरणाला करंट आणि स्टॅटिक याची जोड देणं खूप जास्त गरजेचं ठरत असतं. मग करंट करत असताना किती करंट करायचं आहे, काय करंट करायचं आहे, परत हे सगळं आपण बॅचमध्ये करणार आहोत. वेगळं काही तुम्हाला अजून त्याच्यामध्ये करायची गरज नाही आहे. मी सगळं तुम्हाला PYQच्या अनालिसिसवरती सांगतोय. मी स्वतःचं म्हणून काही बोलत नाही आहे. जे PYQ विचारलेले आहेत त्याच्यावरतीच आपण सगळं विश्लेषण करणार आहोत. पुढे आहे पर्यावरणाचा अभ्यास सुरू करण्याची एक चांगली पद्धत म्हणजे काय असू शकते, तर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका तपासायच्या आणि त्यांचं विश्लेषण करायचं. मी सांगितलं ना की सगळ्यात महत्वाचं काय आहे ना, तर PYQ आहे. आता का आहे तर हे पण सांगितलं, हा एक प्रॉब्लेम आहे, याचं सोल्युशन काय, पुन्हा PYQ आहे. मग अभ्यासाला सुरुवात करत असताना पुस्तकं वाचण्यापेक्षा, कोणाचं काही ऐकण्यापेक्षा स्वतःचं डोकं आपण वापरू शकतो. PYQ सॉल्व्ह करा आणि मग विषय समजतो आपल्याला की तिची किती व्याप्ती आहे, किती खोलीमध्ये प्रश्न विचारले जातात, कॉन्सेप्टवरती विचारले जातात का, फॅक्ट्सवरती विचारले जातात, करंटमधले विचारले जातात का, स्टॅटिकमधले विचारले जातात. हे सगळं दुसऱ्यांनी सांगायच्या आधी स्वतः पण समजणं गरजेचं आहे आणि ते स्वतःमध्ये समज निर्माण करण्याचं काम हे आपल्याला PYQ करून देत असतात. राईट, म्हणजे मी बोलत असताना तुम्हाला PYQचं खूप जास्त महत्व सांगत राहणार आहे आणि आपण हे बॅचमध्ये सुद्धा कव्हर करणार आहोत PYQ, त्याच्यात काही अजून दुमत नाही. त्यानंतर कोणत्या कोणत्या विषयांच्या मध्ये याचं वर्गीकरण करू शकतो. मी तुम्हाला नंतर हाय स्कोरिंग आणि लो स्कोरिंग टॉपिक्स पण सांगणार आहे की पर्यावरणामध्ये अशी काही आपल्याला विभाजन करता येऊ शकतं का, की नेमकं हाय स्कोरिंग म्हणजे काय आहे, लो स्कोरिंग म्हणजे काय आहे, असं काही करता येऊ शकतं का, त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. आता पहिला जो मुद्दा आहे तर तो पर्यावरणातली सिद्धांत असा आहे. अभ्यास आपण कशातला केला पाहिजे, पर्यावरणातले सिद्धांत म्हणजे कॉन्सेप्ट. मग जसं मी म्हटलं की 2 प्रकारचे प्रश्न येतात, एक आहे कॉन्सेप्ट, कॉन्सेप्टवरती प्रश्न येतो, राईट, स्टॅटिक न बदलणाऱ्या गोष्टींवरती प्रश्न येतो आणि करंटवरती प्रश्न येतो. मग तुम्ही म्हणाल की सर तुम्ही कशाच्या आधारावरती सांगता की हे असे प्रश्न येतात, तर PYQच्या आधारावरती. आणि मी असंख्य तुम्हाला एक्झाम्पल सांगू शकतो. कॉन्सेप्टवरती जर तुम्हाला विचारलं तर प्रश्न विचारलाय की परिस्थितिकी म्हणजे काय, परिसंस्था म्हणजे काय, इकोसिस्टीम आणि इकोलॉजी याच्यामधला फरक, म्हणजे परिस्थितिकी आणि परिसंस्था याच्यामधला फरक काय आहे, परिसंस्था या विषयाचा उगम कुठून झाला, कुणी केला, आर्थर टान्सले कोण आहे, अर्नेस्ट हेकल कोण आहे, 1869 कुठल्या शब्दाचा उगम झाला, 1935 कुठल्या शब्दांचा उगम झाला. मी बोललेला प्रत्येक शब्द हा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. काय आहेत हे सगळे कॉन्सेप्ट आहेत, कॉन्सेप्ट आहेत, स्टॅटिक डेटा आहे आणि फॅक्ट्स आहेत. काय आहेत हे सगळे कॉन्सेप्ट आहेत, स्टॅटिक डेटा आहे आणि फॅक्ट्स विचारलेले आहेत.
म्हणून म्हटलं की पर्यावरणाचे जे सिद्धांत आहेत हे आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचे असतात. आता मला सांगा, इकोलॉजी किंवा परिस्थितिक या भाषेचा उगम कुठल्या भाषेतनं झाला हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. मग ग्रीक भाषेमधनं झाला, ओक्योस आणि लोगॉस या दोन शब्दांपासून झाला, ओक्योस म्हणजे घर, लोगॉस म्हणजे अभ्यास, हे सगळे प्रश्न विचारले गेलेले आहेत. हे सगळे काय आहेत? कॉन्सेप्ट आहेत. इकोटोन म्हणजे काय? प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, वेगवेगळ्या परिसंस्था कोणत्या आहेत, परिसंस्थांचे उदाहरण, हे प्रश्न विचारलेलं आहे. नैसर्गिक परिसंस्था कुठल्या आहेत, कृत्रिम परिसंस्था कुठल्या आहेत, सगळे प्रश्न विचारलेले आहेत. ओके, हे कॉन्सेप्ट जो आहे ना, म्हणजे पर्यावरणातला कॉन्सेप्च्युअल अभ्यास जो आहे तो खूप जास्त महत्त्वाचा आहे. सगळ्यात जास्त फोकस आयोगाने या कॉन्सेप्टवरती केलेला आहे. ओके, म्हणजे मी असं बोलत राहिलो तरी कमीत कमी एक 15 ते 20 प्रश्न आपण याच्यावरती सांगू शकतो की जे कॉन्सेप्टमधनं विचारले. मग अन्न साखळीवरती प्रश्न दरवर्षी विचारलेला असतो. मी म्हटलं आत्ताच की इकोटोनवरती प्रश्न विचारला आहे. त्यानंतर जैव रासायनिक चक्र म्हणजे बायो जिओकेमिकल सायकल, याच्यावरती प्रश्न येतात. जैविक ऑक्सिजनची मागणी म्हणजे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड, BOD, खूप जास्त प्रश्न विचारले जातात. परिसंस्था आणि परिस्थिती, की मी आत्ताच सांगितलं या दोघांच्या बद्दलचे किती सारे प्रश्न आपल्याला विचारले गेले, परिसंस्था आणि परिस्थितीकीचे, राईट. तर पहिला महत्त्वाचा मुद्दा आपला काय असणार आहे? पर्यावरणातले सिद्धांत किंवा कॉन्सेप्ट. ओके, पुढे जाऊया. त्यानंतर आंतरराष्ट्रीय उपक्रम आहेत. आंतरराष्ट्रीय उपक्रम कशाच्या अंतर्गत येणार आहेत? करंटच्या अंतर्गत येणार आहेत. आता यातले काही उपक्रम आधी पण झालेले असतील ना तरी पण विचारले जातात का? ते पुन्हा चर्चेमध्ये असतात. आलं लक्षात? आता बघा, हा पर्यावरण विभागातला सर्वात महत्त्वाचा आहे विभाग. या अंतर्गत हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्र फ्रेमवर्क कन्व्हेन्शन, म्हणजे हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढ हे दोन पर्यावरणातले खूप महत्त्वाचे घटक आहेत. मी नंतर त्यांची यादी सविस्तर देणार आहे. पण युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज याच्यामध्ये काय काय घडतं आहे याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आज आपण जेव्हा बोलतोय तेव्हा जागतिक पर्यावरणातली खूप महत्त्वाची घडामोड किंवा खूप महत्त्वाची अपडेट घडते कुठे? दुबईमध्ये. दुबईमध्ये काय चाललेलं आहे? COP 28. काय चाललेलं आहे? COP 28, म्हणजे युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज याच्या अंतर्गत कॉन्फरन्स ऑफ पार्टीची 28वी परिषद ही दुबईमध्ये चाललेली आहे. किती प्रश्न विचारले याच्यावरती? की 27वी परिषद कुठं भरली होती? शर्म अल शेख इजिप्तमध्ये भरली होती. कधी उलटं करून विचारतात. तुम्हाला आठवत असेल एक प्रश्न विचारला होता की ग्रीन क्लायमेट फंड कोणत्या परिषदेमध्ये झाला? तर COP 10 2010 कॅन्कून प्रश्न विचारलाय. मग तुम्हाला कधी वर्ष विचारतात, कधी ठिकाण विचारतात किंवा परिषदेचा क्रमांक विचारतात. कुठून आलं? तर आंतरराष्ट्रीय उपक्रम. जास्त टच कशाचा आहे? करंटचा आहे. म्हणजे कॉन्सेप्ट स्टॅटिक करंट हे सगळं आपल्याला माहिती असलं पाहिजे. याच्या बाहेर प्रश्न जाणार का? नाही जाणार. तुम्ही मला दाखवा एखादा प्रश्न, अपवाद एखादा असू शकतो की याच्या बाहेर कुठेतरी जाऊन प्रश्न विचारला. तर असे आंतरराष्ट्रीय उपक्रम आपल्याला माहिती असले पाहिजेत. मग अधिवेशनं काय आहेत, करार काय आहेत, ते सगळे करार अधिवेशन आपण सगळे शिकणार आहोत. त्यानंतर युनायटेड नेशन्स संयुक्त राष्ट्र आणि बिगर संयुक्त राष्ट्रांच्या मध्ये पण काही असे करार आहेत जे देशांनी एकत्रित येऊन केलेले आहेत, ते सगळे करार वगैरे आपल्याला शिकायचे आहेत. साईट्स असेल, रामसार करार असेल, आता मी सांगितलं व्हिएन्ना करार असेल, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल असेल, स्टॉकहोमचा करार असेल, अशा अनेक. आणि या UNFCCC मध्ये भरलेल्या परिषदा असतील. 1972 स्टॉकहोमची परिषद आहे, 1992 भरलेली रिओची परिषद ज्याला आपण वसुंधरा परिषद असं म्हणतो, 2012 Rio+20 अशी परिषद भरली होती, 2015 COP 21 पॅरिसमध्ये भरलेली परिषद. हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आपण या आंतरराष्ट्रीय उपक्रमांच्या मध्ये शिकणार आहोत. तर मी फक्त एक आत्ता ब्रीफ आयडिया देतोय, आपण शिकत असताना खूप खोलात सविस्तर सगळं याच्यामध्ये शिकणार आहोत. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो की राष्ट्रीय उपक्रम, जसं आंतरराष्ट्रीय उपक्रम महत्त्वाचे आहेत तसेच राष्ट्रीय उपक्रम सुद्धा खूप जास्त महत्त्वाचे आहेत. पर्यावरणाच्या बाबतीमध्ये सरकार खूप जागरूक झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर भारत एखाद्या आंतरराष्ट्रीय धोरणावरती किंवा करारावरती कायद्यावरती काय स्टँड घेतो किंवा भारताचं मत काय आहे त्याच्यावरती अनेक प्रश्न विचारले जातात. देशांतर्गत जे कार्यक्रम सुरू झाले पर्यावरणाच्या संवर्धनासाठी त्याचे प्रश्न अनेक विचारले जातात.
म्हणजे जागतिक तापमानवाढ, हवामान बदल याच्याबद्दल जर तुम्ही बघितलं तर नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज याच्यावरती खूप जास्त प्रश्न विचारलेले आहेत. काही उदाहरणं मी इथे दिलेली आहेत बघा. नॅशनल सोलर मिशन खूप महत्त्वाचा, 2015 पॅरिस क्लायमेट कॉन्फरन्समध्ये भारताने सुरू केलेला आणि भारतामध्ये हेडक्वार्टर असलेला एकमेव आंतरराष्ट्रीय करार, तो म्हणजे नॅशनल सॉरी इंटरनॅशनल सोलर अलायन्स एक आहे आणि नंतर नॅशनल सोलर अलायन्स, दोन्ही पण महत्त्वाचे आहेत. त्यानंतर नॅशनल मिशन फॉर सस्टेनिंग हिमालयन इकोसिस्टेम हा पण एक कार्यक्रम आहे, भारत सरकारने सुरू केला. आपल्याला माहिती आहे की हिमालयन जी परिसंस्था आहे ही खूप नाजूक आहे, संवेदनशील आहे, मग त्याचं संवर्धन कसं करायचं याच्यासाठी म्हणून ही मोहीम आपण सुरू केली. नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल हॅबिटॅट, तर आदिवासी जे असतात त्यांचं संवर्धन करणं, संरक्षण करणं याच्यासाठी एक वेगळा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे. त्याच्या अंतर्गत खूप प्रश्न आपल्याला विचारले गेलेले आहेत. त्यानंतर पर्यावरणावरील सर्व सरकारी उपक्रमांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. खूप सारे उपक्रम आहेत, योजना आहेत, स्कीम्स आहेत, हे आपण सगळ्या सविस्तर पुढे जाऊन शिकणार आहोत. त्यानंतर चौथी महत्त्वाची गोष्ट आहे प्रजाती. बघा, प्रजातींच्या मध्ये पण खूप जास्त प्रश्न विचारले जातात. एखाद्या प्रजातीचं संवर्धन करणं, त्या संवर्धनाचे प्रकल्प, खूप प्रश्न. आता म्हणजे एक उदाहरण सांगतो, प्रोजेक्ट टायगर. प्रोजेक्ट टायगर तुम्ही ज्ञानदीपच्या कुठल्याही विद्यार्थ्याला विचारलं तर त्याला संवर्धनाचे प्रकल्प, भारतामध्ये एकूण 15-16 संवर्धनाचे प्रकल्प आहेत. तुम्ही कुठल्याही ज्ञानदीपच्या विद्यार्थ्याला विचारलं तर त्याच्या कमीत कमी 6-7 तोंडपाठ असणार. का? कारण आपण क्लासमध्ये करून घेतले तोंडपाठ. कुठले तोंडपाठ करून घेतलेत की ज्याच्यावरती सगळ्यात जास्त प्रश्न विचारले गेले आत्तापर्यंत ते आपण पाठ करून घेतले. मग या सगळ्यांच्या मध्ये प्रश्न काय असतो, आपण प्रयत्न काय करतो की सगळंच पाठ करू. सगळं पाठ करायची गरज नाही. तुम्ही अंदाज लावू शकता की प्रश्न कशावरती येऊ शकतो की प्रोजेक्ट टायगर केव्हा सुरू झाला होता, 1973 सुरू झाला होता. आत्ता कोणत्या वर्षामध्ये आपण, 2023 काय सांगा मला, काय होत झालं एवढ्या कालावधीमध्ये, 50 पूर्ण झाले. प्रश्न जर विचारायचा असेल संवर्धनावरती ते विचारणार प्रोजेक्ट टायगर. का? 50 पूर्ण झाले. राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये आत्तापर्यंत किती प्रश्न विशेषतः इतिहासामध्ये 25 50 75 100 125 पूर्ण झाले म्हणून विचारले गेले. पर्यावरणामध्ये तेच करतात. 50 झालंय प्रोजेक्ट टायगर 2024 प्रिलिम्समध्ये येण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यानंतर 5वी व्याघ्र गणना टायगर सेन्सस ही सुद्धा 2023 प्रकाशित झाली. भारतामध्ये वाघांची संख्या 3167 झाली. 100% 2024 पूर्वपरीक्षेमध्ये प्रश्न येणार याच्यावरती. काय येणार आहे? कारण याच्या आधीचे जे गणना झाली होती व्याघ्र गणना त्याच्यावरती पण प्रश्न विचारलेत. म्हणजे आपण काय करतोय की फक्त ट्रेंड जो आहे आयोगाचा त्याला पुढे कॅरी फॉरवर्ड करतोय की आधी कुठल्या मुद्द्यांवरती प्रश्न विचारलेत आणि आता भविष्यामध्ये कुठल्या मुद्द्यांवरती प्रश्न विचारले जातील. तर या प्रजातींच्या मध्ये आपण अभ्यास काय करणार आहे तर त्यांचं संवर्धन कसं करायचं आहे, त्यांच्या समस्या काय आहेत, संवर्धनाचे प्रकल्प, त्यांचं वर्ष, हे सगळं आपण करणार आहोत. त्यांचं आदिवास आहे अभयारण्य, खूप जास्त प्रश्न विचारले जातात. नॅशनल पार्क, आता नॅशनल पार्कची समस्या काय बघा, 106 नॅशनल पार्क आहेत. सगळे पाठ करायचे का? नाही. कोणते पाठ करायचे बॅचमध्ये आपण बघणार आहे. गणना आपण बघितलं आत्ताच, टायगर सेन्सस त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. अभयारण्य असतील, टायगर रिझर्व्ह असतील, वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज असतील, बायोस्फियर रिझर्व्ह असतील, हे सगळं पाठ होणार नाही आपल्याला. म्हणजे टायगर रिझर्व्ह भारतामध्ये 54 आहेत, बायोस्फियर रिझर्व 18 आहेत. त्या 18 12 रिझर्व्ह हे युनेस्कोच्या MAB प्रोग्राम अंतर्गत येतात. 106 नॅशनल पार्क. मग या सगळ्यांच्या मध्ये महत्वाचं काय आहे ते आपल्याला बॅचमध्ये करायचं आहे आणि त्या सगळ्या गोष्टींवरती आत्तापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत. येतं लक्षात? त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा आहे रसायने आणि प्रदूषण. पुढचा महत्वाचा मुद्दा काय आहे? रसायने आणि प्रदूषण. आता याच्यावरती तुम्ही पुन्हा जर PYQ नीट बघितलेले असतील तर तुम्हाला याच्यावरती प्रश्न पण माहिती असतील. एक प्रश्न जो सगळ्यांचा चुकला होता तो प्रश्न मी सांगतो की भारतामध्ये कोणत्या प्रदूषणाने सगळ्यात जास्त आरोग्याची हानी होते, असा एक प्रश्न आला होता.
त्याच्यामध्ये ऑप्शन वायू प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि असे अजून ऑप्शन होते. तर आपल्याकडे सगळ्यात म्हणजे जवळजवळ 90% विद्यार्थ्यांचं उत्तर होतं की वायू प्रदूषणामुळे हे सगळं होत असतं. पण मी काय सांगितलं, करंट आणि स्टॅटिक आपल्याला मिक्स करता आलं पाहिजे. त्यावर्षी WHOचा एक अहवाल आला होता. WHO म्हणजे काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना. त्या संघटनेने काय सांगितलं होतं की भारतामध्ये कितीतरी कोटी लोकांचं आरोग्य हे खराब पाण्यामुळे धोक्यात येतं. पण आपला विचार करण्याची मानसिकता कशी असते? आज पण तुम्ही मला जर मी तुम्हाला प्रश्न विचारला असता, तुम्ही 100% वायू प्रदूषण म्हटलं असता. का? कारण आपण गेल्या अनेक महिन्यांच्या मध्ये दिल्लीमध्ये झालेल्या वायू प्रदूषणाची समस्या ऐकतोय, मुंबईमध्ये झालेल्या वायू प्रदूषणाची समस्या ऐकतोय, आणि अनेक जागतिक अहवाल आहेत की 10 पैकी 7 शहरं जागतिक शहरांच्या मध्ये यादीमध्ये भारताची आहेत, सगळ्यात जास्त प्रदूषण असणारी. 20 पैकी 13 शहरं भारताची आहेत. म्हणजे वायू प्रदूषण हे नेहमी चर्चेमध्ये असतं, आणि म्हणून आपण साहजिकच आपलं कल असतो की हे उत्तर असेल. पण कॉमन सेन्सिकल प्रश्न होता की पाण्याची समस्या बघा, वायू प्रदूषणाची समस्या कुठे आहे? शहरांच्या मध्ये. ग्रामीण भागामध्ये वायू प्रदूषण आहे का? नाहीये. मग ग्रामीण जी लोकसंख्या आहे, आणि भारत आजही 70% ग्रामीण आहे, मग ती 70% जनता या प्रदूषणापासून लांबच आहे, त्यांच्यावरती काय आरोग्यावरती परिणाम होणार आहे? पाण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही बघितलं, शहरी पाणी दूषित आहे, ग्रामीण पाणी पण दूषित आहे. फ्लोराईड कंटेंट जास्त आहे, आर्सेनिकचं कंटेंट जास्त आहे पाण्याच्या मध्ये, तोही प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. आणि आरोग्यावरती सगळ्यात जास्त परिणाम कशामुळे होत असेल? तर ते जल प्रदूषणाने होत असतो. हा प्रश्न ऑलरेडी विचारलाय. मला मुद्दा काय सांगायचा आहे महत्वाचा? प्रदूषण आणि रसायने प्रश्न येतातच. स्मॉग प्रश्न विचारलाय. त्यानंतर ऍसिड रेन प्रश्न विचारलाय. नायट्रस ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हे सगळे प्रश्न आपल्याला पर्यावरणामध्ये विचारले जातात. मग त्यांचे स्त्रोत काय असतात? उद्योगांमधनं बाहेर पडणाऱ्या विविध प्रदूषकांबद्दल विचारू शकतात ते आपल्याला. कार्बन मोनॉक्साईडचा प्रश्न विचारलाय की कार्बन मोनॉक्साईड जे उत्सर्जन होतं गाडीमधनं, इंजिन्समधनं, त्याच्यामुळे आपलं हिमोग्लोबिन वाहून नेण्याची क्षमता कमी होते रेड ब्लड सेल्सची, तोही प्रश्न विचारलाय. परत रसायने आणि प्रदूषणे. त्यानंतर आपण मुख्य हरितगृह वायूंचा देखील अभ्यास इथं केला पाहिजे. हरितगृह वायू म्हणजे काय? ग्रीन हाऊस गॅसेस. अर्थात ग्रीन हाऊस गॅसेसचा सविस्तर अभ्यास आपण करणार आहोत. आत्तापर्यंत अनेक प्रश्न विचारलेले आहेत की मानवनिर्मित हरित गृह वायू कोणते आहेत, नैसर्गिक हरितगृह वायू कोणते आहेत, किंवा CFCs म्हणजे काय, फ्लोरिनेटेड गॅसेस म्हणजे काय, हे सगळे प्रश्न राज्यसेवेच्या पूर्वमध्येच विचारलेले आपल्याला पाहायला मिळतात. किंवा राज्यसेवे अंतर्गत इतर ज्या परीक्षा व्हायच्या आधी सेपरेट, कृषीच्या, वनसेवा परीक्षा. आता आणि हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आता वनसेवा आणि कृषीसेवा यासुद्धा एकाच एकत्र होणार असल्या कारणानं पर्यावरणाचं महत्त्व त्याच्यामध्ये वाढू शकतं. तुम्ही आधी सांगितलेल्या प्रश्नांच्या संख्येवरती जाऊ नका. वनसेवा आणि कृषी सेवा ही आता आपल्याच बरोबर, म्हणजे आधी सगळ्या सेपरेट व्हायच्या, ती आता एकच पूर्व परीक्षा होणार आहे, तर त्याच्यामध्ये पर्यावरणाच्या प्रश्नांची संख्या वाढलेली दिसू शकते. त्यामुळे त्या 5 किंवा 6 प्रश्न येतात या भ्रमामध्ये राहू नका, ते प्रश्न वाढण्याची शक्यता खूप जास्त आहे. ठीक आहे. तर हरितगृह वायू काय असतात, जागतिक तापमानवाढ काय असते, हवामान बदल काय आहे, कशामुळे होत आहे, हे सगळं सविस्तर आपण त्याच्यामध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रीय उद्यान. आता हे काय झालं, मी सांगितलं का नाही, कॉन्सेप्ट, स्टॅटिक, करंट आणि फॅक्ट्स या 4 गोष्टी आपल्याला शिकायच्या. बाकीच्या 3 मी सांगितल्या. आता इथं काय महत्वाचं आहे? फॅक्ट्स. राज्यसेवेला खूप जास्त आवड आहे फॅक्ट्स, आकडेवारी विचार. मी सांगितलं राष्ट्रीय उद्याने विचारणं, 106 राष्ट्रीय उद्यानं आहेत. कशी पाठ करायची, कोणती पाठ करायची बघायचं आहे बॅचमध्ये. त्यानंतर राखीव जागा, रिझर्व्ड फॉरेस्ट आहेत. या हा परीक्षेतल्या प्रश्नांचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. यासाठी सर्वात महत्त्वाची उद्याने नकाशावरती प्लॉट केली पाहिजेत. अर्थात तुम्ही स्वतःहून करणार आहे का? नाही करणार आहे. मग कशी करायची, काय फायदा करून घ्यायचा, ते आपण स्वतः बॅचमध्ये इथं शिकणार आहे. हे आपल्याला ते कुठे आहेत हे लक्षात ठेवण्यास गरज आहे. आता मग याच्यावरती प्रश्न काय विचारलाय बघा, नॅशनल पार्क एकीकडे देतात आणि राज्य एकीकडे देतात, आणि तुम्हाला मॅच द फॉलोइंग करायला होतात.
हा प्रश्न किती वेळा विचारला जाऊन बघा एकदा पीवाय क्यूज मध्ये. इतकं जास्त रिपिटेशन आहे. मग 106 राष्ट्रीय उद्यानं करण्यापेक्षा जी राष्ट्रीय उद्यानं याच्यामध्ये विचारली गेलेली आहेत तेवढी राष्ट्रीय उद्यानं फक्त करायची. म्हणजे आजपर्यंत सगळ्या परीक्षांच्या मध्ये जर तुम्ही बघितलं हे असं जोड्या लावायला आपल्याला 15 ते 20 राष्ट्रीय उद्यानं विचारलेली आहेत. जर 106 पैकी तुम्हाला 15 ते 20 राष्ट्रीय उद्यानं माहिती असतील, महाराष्ट्रातली 6 राष्ट्रीय उद्यानं माहिती असतील, तुमचा हा प्रश्न कधीच चुकू शकत नाही. अनेक विद्यार्थी काय म्हणतात की अरे 106 राष्ट्रीय उद्यानं कधी पाठ करायची, 54 व्याघ्र प्रकल्प आहेत कधी पाठ करायच्या, नकोच करायला सोडून देऊ. पण जी सगळ्यात सोपी गोष्ट आहे ती तुम्ही सोडून देत असता. का? तुम्हाला माहिती नाही की करायचं काय. आयोग नेमकं काय विचारतंय, 106 पैकी तुम्हाला 15 ते 20 माहिती असतील, महाराष्ट्रातले 6 माहिती असतील, तुमचा जन्मात हा प्रश्न चुकणार नाही. का नाही चुकणार? कारण अशा प्रश्नांच्या मध्ये एलिमिनेशन करता येतं. 1 किंवा 2 जरी माहिती असतील तुम्हाला तरी सुद्धा पूर्णच पूर्ण उत्तर त्याच्यातनं काढता येऊ शकतं. कसं? ही माझी गॅरंटी आहे. आपण लाईव्ह बॅचमध्ये मी प्रश्न तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला तो सोडवायला लावणार आहे. तुमच्या लक्षात येईल की तो प्रश्न आपल्याला कसा अटेम्प्ट करता येऊ शकतो. ओके, आता तुमच्या लक्षात येत असेल की तुम्ही स्वतःहून अभ्यास करताना एवढे बारकावे बघितले होते का. मला तर डाऊट आहे की तुमच्यापैकी किती लोकांनी पर्यावरण वाचलं पण असेल. आपण मागच्या वर्षी प्रिलिम्सला जे मॅरेथॉन केलं त्या मॅरेथॉनमधनं 6 पैकी 6 प्रश्न आले. इथं तर आपण अख्खा विषय शिकणार आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की तुमचा किती जास्त अभ्यास पर्यावरणामध्ये इथं होणार आहे. मग याशिवाय बातम्यांमध्ये येणारे जे नॅशनल पार्क्स असतात तेही आपल्याला महत्त्वाचे आहेत. नव्याने कुठे एखादं राष्ट्रीय उद्यान झालेलं असेल त्याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. म्हणजे पुन्हा करंटमधले फॅक्ट अशी त्याला आपल्याला जोड देणं गरजेचं आहे. येतं का लक्षात? म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी जेव्हा एक पॉईंट तुम्हाला सांगतोय तेव्हा त्याच्यावरती तुम्हाला मी PYQ सांगितलेले. आपण जेव्हा बॅच करू तेव्हा PYQ तुमचे असे तोंडपाठ झाले पाहिजेत. जर याच्यातनं रिपिटेशन झालं तर आपलं काही चुकलं नाही पाहिजे. आलं लक्षात? आता पुढे जाऊया. काय करायचंय त्याच्यासाठी? आता एवढा वेळ आपल्याकडं नाही आहे, आपण बॅचमध्येच गोष्टी करू. पण नॉर्मली काय केलं पाहिजे आपण रोजच्या दिनक्रमामध्ये? आपण एक तर वर्तमानपत्र नियमित वाचले पाहिजेत. आता हे तुम्ही करायचं नाही. आता वर्तमानपत्र किंवा पेपर वाचण्याचा वेळ गेलेला आहे ऑलरेडी, त्यामुळे तुम्ही ते करत बसायचं नाही. तुमच्यासाठी मी ते ऑलरेडी केलेलं आहे आणि तुम्हाला रेडीमेड ते आपल्या बॅचमध्ये दिलं जाणार आहे. पण नॉर्मली कुठलाही विषय समजण्यासाठी, करंटमधल्या गोष्टी समजण्यासाठी पेपर वाचणं अपेक्षित आहे. पण आत्ता ते आपण करायचं नाही. ओके, ते ऑलरेडी मी केलेलं आहे, तुम्हाला रेडीमेड ते सगळं दिलं जाईल. वृत्तपत्रामधनं पर्यावरणाशी संबंधित मुद्दे काढायचे असतात जे ऑलरेडी आपण काढलेले आहेत, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तुम्ही वाचता त्या पर्यावरणाशी संबंधित महत्त्वाच्या बातम्यांबाबत वैचारिक ज्ञानाचा आधार तयार करायचा किंवा इंटरलिंकिंग तयार करायचं काही गरज नाही आहे, इतका वेळ नाही आहे. ती सुद्धा आपण क्लासमध्येच करणार आहोत. इंटरलिंकिंग कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. स्थिर आणि गतिमान भाग एकत्रित करायचे. स्थिर, आता स्थिर म्हणजे काय? स्टॅटिक आणि डायनॅमिक. मी सांगितलं पर्यावरणामध्ये 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. एक स्टॅटिक म्हणजे कधी न बदलणारा, म्हणजे इकोलॉजीची व्याख्या अर्नेस्ट हेकलनी केली 1869 मध्ये केली, हे बदलणार आहे का कधी? नाही. हे स्टॅटिक झालं. डायनॅमिक म्हणजे काही बदलणाऱ्या गोष्टी आहेत की आज 106 राष्ट्रीय पार्क उद्यान आहेत, उद्या जास्त असू शकतात. आज 54 व्याघ्र प्रकल्प आहेत, उद्या जास्त असू शकतात. म्हणजे स्टॅटिक पण गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पुस्तकी आणि डायनॅमिक ज्या बदलणाऱ्या आहेत त्या सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाच्या असणार आहेत. तर त्याचा वेगळेपण काय आहे आणि तो अभ्यास कसा करायचा हे पण आपण बॅचमध्ये बघणार आहोत. प्रिलिम्सला अभ्यास करत असताना मुख्यच्या दृष्टिकोनातूनच लक्ष करा. का? कारण आपण जास्त सविस्तरपणे, कारण आपला दृष्टिकोन जास्त मोठा असतो जेव्हा मेन्सचा अभ्यास करत असतो आपण तेव्हा, राईट? त्यामुळे काय करायचं आहे? आता बघा, कंबाईनच्या मेन्सला पण पर्यावरण आलेलं आहे. आता कृषी आणि वनसेवा एकत्रित झाल्यामुळे इकडे पण पर्यावरणाचा थोडा वेटेज वाढणार आहे. तर दृष्टिकोन मोठा पाहिजे. मला सांगायचं आहे काय की बघ, जेव्हा तुम्ही पर्यावरणाकडे बघता तेव्हा मोठ्या दृष्टिकोनातून अभ्यास केला पाहिजे. अर्थात आता तुमच्याकडे एवढा वेळ आहे का करायला? नाही आहे. मग ते कोण करणार आहे? मी करणार तुमच्यासाठी. ते आपल्या बॅचमध्ये तसं होणार आहे, त्यामुळे पुन्हा हे सुद्धा तुम्हाला वेगळं काही करायची गरज पडणार नाही.
त्यानंतर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे बरं का, याच्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होतं की पर्यावरणाच्या संबंधित प्रकाशित अहवाल. मी आत्ता सांगितलं की WHO ने एक अहवाल प्रकाशित केला आणि त्याच्यावरती आपल्याला प्रश्न आला. त्यानंतर क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स, बघा तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी असाल तर मोबाईलमध्ये सर्च करा, परवा दिवशीच हा अहवाल प्रकाशित झाला आहे. भारताचा क्रमांक 7वा याच्यामध्ये, भारताचा क्रमांक किती आहे याच्यामध्ये, 7वा क्रमांक आहे. तोच जर तुम्ही क्रमांक बघितला चायनाचा 51वा क्रमांक आहे, अमेरिकेचा क्रमांक बघितला 52वा क्रमांक आहे. काय आहे क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स, हवामान बदल मध्ये तोंड देण्यासाठी कोणता देश काय करतोय, मागच्या 2 वर्षामध्ये विचारलेला प्रश्न आहे. जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा भारताचा, बघा 2023 मध्ये भारताचा क्रमांक 8वा होता, हा आहे 2024चा अहवाल. 2023 मध्ये जर तुम्ही बघितलं तर त्यावेळेस आपला रँक होता 8वा. 2022 मध्ये जर तुम्ही बघितलं तेव्हा भारताचा रँक होता 10वा. म्हणजे भारत सतत प्रगती करत करत गेलेला आहे, म्हणजे एक जबाबदार देश म्हणून भारत पुढे येतो आहे, राईट. आणि हा अहवाल असा आहे की याच्यामध्ये पहिला दुसरा तिसरा रँक कुणालाच दिला गेलेला नाही. का? कारण कोणच एवढी चांगली प्रगती करत नाही. डायरेक्ट 4थ्या नंबरला डेन्मार्क आहे. मग मला सांगा, असा जर एखादा अहवाल असेल तर का नाही विचारणार तुम्हाला आयोग? आणि हा ऑलरेडी विचारलेला आहे, राईट. मग परवा दिवशीच अहवाल आलेला आहे, तर असे प्रकाशित झालेले सगळे अहवाल महत्वाचे आहेत. महत्वाच्या संस्था काय असतील, संस्था आणि मॅच द फॉलोइंगला विचारलेलं आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी किती वेळा विचारलं आहे तुम्ही बघा, वाईल्ड लाईफ सर्वे ऑफ इंडिया, झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया, हे सगळे प्रश्न विचारलेले आहेत. ॲनिमल वेलफेअर बोर्ड, आधी मुख्यालय चेन्नईला होतं, आता बल्लभगडला आहे हरियाणामध्ये, विचारलेला प्रश्न आहे. संस्था महत्वाच्या आहेत, सगळ्या शिकायच्या आहेत आपण. त्यानंतर समस्या करार, मी करारांचं मागे सांगितलं, इत्यादी अटींसह काही माहितीकडे लक्ष देणं आपण आवश्यक आहे. हे सगळं आपण करणार आहोत, वेगळं तुम्हाला आता काही करायची गरज नाही. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यावरणातल्या महत्त्वाच्या सर्व वर्तमान समस्या, म्हणजे करंट सध्या काय प्रॉब्लेम आहे आपला, तर ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज हीच सगळ्यात मोठी समस्या आहे. मग करंटमध्ये जास्त प्रश्न येण्याची शक्यता कोणाची आहे? ग्लोबल वॉर्मिंगची आणि क्लायमेट चेंजची. आधी क्लासमध्ये आपण एकदम डिटेलमध्ये करणार आहोत, काही अजून त्याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला करायची गरज पडणार नाही, येते लक्षात. त्यानंतर पर्यावरणाशी संबंधित प्रकाशन अहवाल संस्था समस्या, ओके हे बघितलं, चला हे रिपीट झालंय पण आपण बघितलं, याच्यावर चर्चा केली, ठीक आहे. आता हे होतं मला जे सांगायचं आहे. आता हाय स्कोरिंग आणि लो स्कोरिंग टॉपिककडे थोडं आपण येऊया, ठीक आहे. काय तर हाय स्कोरिंग आणि लो स्कोरिंग, समजा याला जर म्हटलं की आपण हे हाय स्कोरिंग आहेत, हाय स्कोरिंग टॉपिक आहेत कुठले हे. आता मला काय वाटतं वैयक्तिक की पर्यावरणामध्ये असं काही हाय स्कोरिंग किंवा लो स्कोरिंग आपण करू शकत नाही. मुळात प्प्रश्न खूप जास्त येत नाहीत, म्हणजे 6 ते 10 प्रश्न आपण पकडूया. त्याच्यामध्ये जर आपण डायरेक्टेड अभ्यास केला तर सगळंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. मग त्यातले त्यात हाय स्कोरिंग काय आहे, काय आपण केलं पाहिजे, त्याची एक यादी मी तुम्हाला इथं देतो आहे. पहिलं काय आहे की पर्यावरण आणि परिस्थितीकी हे बेसिक कॉन्सेप्ट महत्वाचे आहेत, हे खूप हाय स्कोरिंग आहेत. का? हे लक्षात ठेवायला सोपे आहेत, पाठ करायला सोपे आहेत आणि प्रश्न हमखास येतोच. अलग लक्षात काय आहेत हाय स्कोरिंग टॉपिक? पहिलं बेसिक कॉन्सेप्ट म्हणजे पर्यावरण परिस्थितीकीमधले. मी सांगितलं परिस्थितीकी म्हणजे काय, परिस्थितिकी या शब्दाचा उगम कोणत्या भाषेतनं झाला, परिस्थितिकी या शब्दाचा पहिला वापर कुणी केला, अर्नेस्ट हेकलनी केला, कधी केला, 1869 मध्ये केला, सगळे प्रश्न विचारले. कधी बदलणार आहे का हे? नाही. रिपिटेशन होणार आहे का? 100% होणार आहे. इकोसिस्टीमच्या बाबतीत तेच झालंय. आर्थर टान्सले किती वेळा प्रश्न विचारलाय तुम्ही स्वतः बघा, 1935, खूप वेळा. म्हणजे बेसिक कॉन्सेप्ट वरती 100% प्रश्न येतात म्हणजे येतात, राईट. इकोलॉजिकल सक्सेशन म्हणजे काय असतं, तर त्याच्यावरती प्रश्न विचारला आहे. अशा अनेक कॉन्सेप्ट आहेत की ज्याच्यावरती आयोग प्रश्न विचारतं. त्यामुळे मला वाटतं की हे हाय स्कोरिंग टॉपिक आहेत, बेसिक कॉन्सेप्ट किंवा पर्यावरण परिस्थितीमधले बेसिक कॉन्सेप्ट. त्यानंतर जागतिक तापमान आणि हवामान बदल. आता जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल हे महत्वाचं आहेच, पण त्याच्यामध्ये पण 2 भाग होतात. पहिलं काय, करंट ओरिएंटेड आणि स्टॅटिक.
म्हणजे करंटमध्ये काय होतं, मी आता सांगितलं की आपण जेव्हा बोलतोय तेव्हा दुबईमध्ये UNFCCC 28वी परिषद चालली आहे, करंटमधलं आहे, आणि खूप जास्त चान्स आहे की आपल्याला त्याच्यावरती प्रश्न येणार आहे, राईट? तर करंट तर आहेच आहे, पण हरितगृह वायू कुठली आहे? प्रश्न आला याच्यावरती, स्टॅटिक प्रश्न आला, तो बदलणारा नाही आहे. म्हणजे 5 नैसर्गिक ग्लोबल ग्रीन हाऊस गॅसेस तुम्हाला माहितीच असले पाहिजे. कार्बन डायऑक्साईड आहे, त्यात नायट्रस ऑक्साईड आहे, मिथेन आहे, वॉटर वेपर आहे, ओझोन आहे. 5 माहिती असले पाहिजेत, याच्यावरती प्रश्न विचारले. एकदा प्रश्न विचारला की मानव निर्मित हरितगृह वायू कुठले आहेत, त्याला एकच शब्द कुठला आहे, फ्लोरिनेटेड गॅसेस माहिती असलं पाहिजे. CFC, HCFCs, सल्फर हेक्साफ्लोराईड, पर हेक्साफ्लोराईड, ही सगळी नावं आपल्याला माहिती असली पाहिजेत. आता अनेक विद्यार्थ्यांनी ही नावं पहिल्यांदा ऐकलेली असतील म्हणून तुम्हाला अवघड वाटत असेल, हे काहीही अवघड नाही, राईट? पण जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल हा हाय स्कोरिंग आहे, मग त्याच्यामध्ये फक्त थोडं विभाजन आपल्याला करायचं आहे की स्टॅटिक आणि करंट दोन्ही लेवल्सवरती आपल्याला अभ्यास इथं करायचा आहे. त्यानंतर येतं जैवविविधता. खूप महत्त्वाचं आहे की भारतामध्ये जगातल्या 9 प्रजातींपैकी - एवढ्या प्रजातीची संख्या आपल्याला आढळते. कृषी सेवा 2015 विचारलेला प्रश्न आहे की जगातल्या 9 जैवविविधतेपैकी 7.5% प्रजाती भारतात आढळतात. जैवविविधता महत्वाची आहे, त्याच्यातल्या कॉन्सेप्ट महत्वाच्या आहेत, पण भारताच्या अनुषंगाने केलेला अभ्यास अजून जास्त महत्वाचा आहे. म्हणून मी काय लिहिलंय बघा, जैवविविधता आणि मग भारत. भारतामधली जैवविविधता कशी आहे? मग आता 2022-23 आपण भारतात चिता आणला, प्रश्न येऊ शकतो, कारण हा जगातला पहिला अंतरखंडीय स्थानांतर प्रकल्प आहे की पहिल्यांदा एका वेगळ्या खंडामधनं एखादी प्रजाती आणून दुसऱ्या खंडामध्ये त्याचं स्थलांतर आपण केलं. मग चिता कुठून आला, कुठल्या देशातनं आला, साऊथ आफ्रिकेतनं किती आणले, नामिबियामधनं किती आणले, 17 सप्टेंबरला किती आणले, 18 फेब्रुवारीला किती आणले, कुठं नेऊन सोडले, कुनोपालपूर नॅशनल पार्क कुठं आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे तर मध्य प्रदेशमधल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे, त्या कुनोपालपूर नॅशनल पार्कमधनं कुठली नदी वाहते, कुनो नदी वाहते, ती कुनो नदी कुठल्या नदीची उपनदी आहे, चंबल नदीची आहे, असे सगळे प्रश्न पॉसिबल आहेत. कशामध्ये? जैवविविधता. मी जे मागे तुम्हाला प्रजाती आणि त्यांचे संवर्धनाचे प्रकल्प सांगितले, तर ते कुठे येतात? सगळे जैवविविधतेमध्ये येतात, ओके? पण भारताच्या अनुषंगानं जी जैवविविधता आहे त्याचा आपल्याला जास्त अभ्यास इथं करणं अपेक्षित आहे. त्यानंतर मी लगेच त्याच्यानंतर लिहिलंय की वन्यजीव संवर्धन प्रकल्प, ते प्रकल्प कसे करायचे, कोणते करायचे, हे मी तुम्हाला बॅचमध्येच आपण करणार आहोत. 5 ते 10 मिनिटांचं काम आहे आणि परत तुम्हाला याच्याकडे बघायची सुद्धा गरज नाही. ज्या मुद्द्याकडं सर्रास विद्यार्थी दुर्लक्ष करतात, 10 मिनिटांमध्ये तुम्ही याचा अभ्यास करू शकता. कसं करायचं ते आपण बघूया, ठीक आहे? त्यानंतर प्रदूषणाच्या बाबतीमध्ये मी सांगितलं, हा पण एक हाय स्कोरिंग टॉपिक आहे, हवा, जल आणि ध्वनी प्रदूषण, याच्यामधनं प्रश्न येतात आणि नक्की येतात. बऱ्याचदा हे प्रश्न बघा, हवा प्रदूषणावरती पण एक प्रश्न आपल्याला विचारला होता की हवा प्रदूषणाचे खालीलपैकी काय परिणाम होतात. मग त्याच्यामध्ये सांगितलं होतं की BP वाढू शकते, हार्टचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात, ऐकायला कमी येऊ शकतं, आणि माणसाची पुनरुत्पादन निर्माण क्षमता जी आहे, रिप्रोडक्शन सिस्टीमवरती पण परिणाम होऊ शकतो, असा एक प्रश्न विचारला होता, ओके? कशावरती? सॉरी, ध्वनी प्रदूषणावरती तो विचारलेला आहे, ओके? ध्वनी प्रदूषणामध्ये दिवसा आवाजाची पातळी किती असली पाहिजे, रात्री आवाजाची पातळी किती असली पाहिजे, सगळं विचारलंय. मग आपण ध्वनी प्रदूषणाचा अभ्यास करताना CPCB बेस धरणार आहोत. CPCB म्हणजे काय? सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची सर्वोच्च संस्था जी ठरवते की ध्वनी प्रदूषणाची मानकं भारतामध्ये काय असली पाहिजे किंवा स्टँडर्ड्स भारतामध्ये कसे असले पाहिजे, आलं लक्षात? तर ते CPCB आपण च्या नुसार जे स्टँडर्ड्स आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारलाय, त्याचाही अभ्यास आपण पुढे करणार आहोत. त्यानंतर शाश्वत विकास हा एक थोडा दुर्लक्षित मुद्दा आहे अनेक विद्यार्थ्यांच्या मध्ये, पण महत्वाचा आहे. शाश्वत विकासाची व्याख्या, ब्रुडलँड कमिशन, 1983, 1987 सगळे प्रश्न विचारून झालेले आहेत. मग यालाच धरून आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं? इकॉनॉमिक्समध्ये कधी कधी विचारतात SDG, शाश्वत विकास ध्येय किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, राईट?
मग ब्रुडलँड कमिशन काय आहे, कधी स्थापन झालं, त्याचा अहवाल कधी आला, त्याच्यामध्ये पहिल्यांदा व्याख्या केली गेली शाश्वत विकासाची, ती शाश्वत विकासाची व्याख्या काय आहे, हे सगळं आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर कायदे आणि कार्यक्रम, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. करंट ओरिएंटेड थोडा हा भाग आहे. आंतरराष्ट्रीय जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय करार आहेत, साधारण 15 ते 16 करार आपल्याला शिकायचे आहेत. जसं मी रामसर सांगितलं, व्हिएन्ना, मॉन्ट्रियल, स्टॉकहोम, हे सगळे जे करार आहेत, बेसल करार आहे, मॅच द फॉलोइंगला विचारले जातात. पुन्हा असं पाठ करायचं की ते आपल्या आयुष्यात कधी प्रश्न चुकू शकत नाही. वेगळं काही करायचं नाही आपल्याला, जे आहे तेच वेगळ्या पद्धतीनं करायचं आहे. ओके. त्यानंतर शेवटचा आहे चालू घडामोडी. चालू घडामोडी तर आपण क्लासमध्ये शिकत असतानाच करत राहणार आहे. चालू घडामोडी बरोबर अलीकडच्या ह्याच्यामध्ये एक नवीन ट्रेंड आपल्याला MPSC मध्ये दिसतो, तो म्हणजे व्यक्ती आधारित प्रश्न विचारणं, व्यक्तींवरती प्रश्न विचारलं. चिपको आंदोलन आधीच विचारलं होतं, अपिको आंदोलन आधीच विचारलेलं होतं. मग चिपको जे उत्तराखंडमध्ये झालं, PYQ चं महत्व काय आहे बघा. जर तुम्ही PYQ नीट केले असते, ठीक आहे, PYQ का महत्वाचे आहेत, एक आपल्याला प्रश्न विचारला होता चिपको आंदोलनावरती. चिपको आंदोलन कुठं झालं, उत्तराखंडमध्ये झालं, त्यानंतर सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली झालं. प्रश्न विचारलाय कुठे झालं, हा प्रश्न विचारलाय, कधी झालं होतं, 1972-75 दरम्यान झालं होतं. राईट, व्यक्ती आधारित प्रश्न आहे. त्यानंतर अमृता देवी प्रश्न विचारलाय. अमृता देवी कोण आहेत, तर पर्यावरणाच्या रक्षणासाठी त्यांनी जीव दिला होता स्वतःचा 17व्या शतकामध्ये 18व्या शतकामध्ये. खूप जुनी गोष्ट आहे, पण आजही यांच्या नावाने भारतामध्ये पुरस्कार दिला जातो पर्यावरणाच्या बाबतीमध्ये काम करणाऱ्या लोकांना. व्यक्ती आधारित प्रश्न आहे. 2023 याच आंदोलनाला धरून एक प्रश्न विचारला फ्रान्सिस्को मेंडिस यांच्या. फ्रान्सिस्को मेंडिस यांना अमेझॉन गांधी म्हटलं जातं, ते खालील कुठल्या कारणामुळे, असा प्रश्न होता, किंवा त्यांचं योगदान काय आहे. मग अनेक विद्यार्थी म्हटले की याचा इंटरनेटवर पण कुठं उल्लेख नाही आहे, किंवा हा प्रश्न कसं काय आला. तुम्ही PYQ नीट केले असते, चिपको आंदोलनासारखं जर दुसरं कुठे आंदोलन झालेलं असेल तर ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे होतं. चिपको आंदोलनातनं प्रेरणा घेऊन ब्राझीलच्या अमेझॉन जंगलांच्या मध्ये फ्रान्सिस्को मेंडिस या व्यक्तीनं गांधीवादी पद्धतीनं आंदोलन उभा केलं, यशस्वी केलं, जंगलांचं संवर्धन केलं, म्हणून त्यांना अमेझॉन गांधी असं म्हटलं जातं. 2023 आपल्याला तो प्रश्न विचारला. मग हा थोडा अलीकडचा ट्रेंड आहे की आपल्याला व्यक्ती आधारित प्रश्न पर्यावरणाच्या मध्ये विचारले जातात. ठीक आहे, जर आपण पर्यावरणाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारे अभ्यास केला तर आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळण्याचा 100% गॅरंटी आहे. पण त्याला काय केलं पाहिजे, स्ट्रॅटेजी तुमची क्लिअर असली पाहिजे की नेमकं काय करायचं आहे. फापट पसारा करायचा नाही आहे, टार्गेटेड रिडिंग करायचं आहे, टार्गेटेड अभ्यास करायचा आहे आणि मार्क्स घ्यायचे. ठीक आहे, तर ही एक ब्रीफ स्ट्रॅटेजी होती पर्यावरणाच्या बद्दलची. काय वाचायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न तुमचा असेल. तर सुरुवात कुठून करायची मी सगळ्यांना सांगेल की 11वीचं आणि 12वीचं स्टेट बोर्ड. सुरुवात कुठून करायची, 11वीचं आणि 12वीचं स्टेट बोर्ड. आपण बॅचमध्ये स्टेट बोर्ड सुद्धा कव्हर करणार आहोत, पण त्याच्या आधी तुमच्या डोळ्याखाली एकदा ते घालायचं आहे. तर स्टेट बोर्ड हे आपलं बेसिक रिडिंग मटेरियल असेल. तुम्ही पहिलं काय वाचायचं आहे, मार्केटमध्ये दुसरं काहीच घ्यायचं नाही, स्टेट बोर्ड आधी वाचायचं. आपल्या नोट्स बघा, तुम्हाला वाटलं की नोट्स सफिशियंट नाहीत तर वेगळं काहीतरी घ्या, अशी वेळ येणारच नाही तुमच्यावरती. नोट्सच इतके डिटेल असतील आपल्या की तुम्हाला कुठल्या पुस्तकाची गरज पडणार नाही, पण तरीसुद्धा स्टेट बोर्ड, आपल्या नोट्स आणि मग तिसरं काही वाचायचं असेल तर. राईट, ही माझ्या बाजूनी स्ट्रॅटेजी होती पर्यावरणाची, ही सगळी आपण इम्प्लिमेंट करणार आहोत बॅचमध्ये. ओके मनीष, चलो, थँक्यू एव्हरीवन, भेटूयात नंतर. थँक्यू.